सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अपना सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। मी सौ वनश्री अशोक चिमोटे पुणे, आषाढी कार्तिकी वारी महामंडळ जबलपूर द्वारा आयोजित आषाढी कविता वाचन या उपक्रमात मला सहभागी करून घेतले त्याबद्दल श्री संतोषजी गोडबोले व कार्यकारी मंडळाचे मी आभार मानते। मंडळाचे सर्वच उपक्रम खूप छान आहेत, प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी मिळते, त्यामुळे स्वतःला स्वतःची ओळख होते। मंडळाची उत्तरोत्तर प्रगती होवो या शुभेच्छा। माझे प्राथमिक शिक्षण नूतन मराठी शाळा जबलपूर येथे झाले आहे। लग्नानंतर ही 3 वर्षे अधारताल येथे वास्तव्य होते, त्यामुळे एका अर्थाने मी जबलपूरकरच आहे। म्हणूनच या उपक्रमात सहभागी होताना मला फार आनंद होतो आहे। मी आज लहानपणी वाचलेल्या कविता सादर करीत आहे। पद्य प्रकारातील ओवी हा प्रकार मला फार आवडतो, कारण आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतो। वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ह्याचा अर्थ नव्याने उलगडत जातो। नातेसंबंधातील बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, इंदिरा संत यांच्या काही ओव्या व कवितेतील काही ओळी मी सादर करीत आहे। मायलेकींचं नातं हे जगातील सर्वात जवळचे नाते मानले जाते। मुलगा घराण्याचा कुलदीपक मानला जातो, पण आईला मुलगीच हवी असते। बहिणाबाई म्हणतात, अरे लागले डोहाये सांगे शेतीतली माटी, गाते माहेराचे गाणे लेक येईल रे पोटी। तर शांता शेळके म्हणतात, अपार प्रसव वेदना सोसून माझ्या रेणू रेणूतून जन्मलेल्या या नव्या मीला प्राणपणानं जोपासायला हवंय मला। अजूनही हा गर्भगोळा आहे कच्चा हळवा आणि ओला। लेकीच्या जन्माने आई भरून पावते, लेकीच्या मैत्रिणींच्या खेळाने अंगण दुमदुमून जातं। अंगणात अंगणात खेळती ग पोरी सोरी, झाल्या दंग झाल्या दंग गाऊनी ग नाना परी। किती करू कवती क लेक शुभ्र चांदणी, किती सांगू लौकी कात जणू देखणी लक्ष्मी। आई लेकीवर संस्कार करते, संसारातील खाचा खोचा समजावून सांगते। उठ सासुरवाशीन घे ग सोशीन सोशीन, घालू नको वाद तू कर माहेराची याद। या लाडक्या लेकीला लग्नानंतर माहेर मिळावे म्हणून कितीही त्रास झाला तरी माय सासरी नांदत असते। दे रे योग्या ध्यान एक मी काय सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते। हे झालं आईचं मनोगत। आता लेक काय म्हणते ते बघूया। इंदिरा संतांच्या मालनगातीत लेकीनं आईलाच पंतोजी म्हणजे प्रथम गुरु मानले आहे। पहिल्या कामाची ग लेखनी दिली माझ्या हाती, मला शिकवाया माय प
पंतोजी झाली होती। सकाळच्या पारी मला झाडायाचा पाठ, मायन दाविली मला संसाराची वाट। तर बहिणाबाई म्हणतात, माझी माय सरस्वती मले शिकविती बोली, लेक बहिणीच्या कानी किती गुपित पेरती। लग्नानंतर लेकीला माहेराची ओढ कायम लागून असते। माहेरी आल्यावर संसाराचा शीण निघून गेल्यासारखे वाटते। जीव भोतो लाई लाई चैत्र वैसागाच ऊन, पाय पडता लौकिक शीण जातो निघून सना। लौकी नावाची नदी खानदेशात आहे। लागे पायाला चटके रस्ता तापी सन लाल, माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल। देव कुठे देव कुठे भरी सनी जो उरला, अरे उरी सनी माझ्या माहेरात समावला। माझी भीमाई माऊली जशी आंब्याची साऊली, माझी भीमाई माऊली जशी आंब्याची साऊली, आम्हाईल केलं गार स्वतः पुन्हा ततावली। लेकीसाठी आईनं रांधलेल्या कोंड्यालाही मांड्याचीच चव असते। लेक म्हणते, माऊलीची माया शेजी करायला गेली, गुळाची ही गोडी साखरेला नाही आली। भरल्या बाजारात भाव नाही किराण्याला, माऊली वाचूनी मया नाही विराणाला। जन्मदात्याच माय जागी सावतर माय आल्या, जस्या खिरणीच्या झाडाले निंबोऱ्या लागल्या। बहिणाबाईंनी सावत्र आईला कडुलिंबाच्या लिंबोण्यांची उपमा दिली आहे। आता तर मायलेकींचं नातं मैत्रीचं झालं आहे। काळाची पावले ओळखून आईनं स्वतःलाही बदलले आहे, पण नात्यातील हळवेपणा कायम आहे। उच्च शिक्षित लेख आईबाबत काय म्हणते बघा। अजूनही असते तिच्या पाशी, अजूनही असते तिच्या पाशी नखभर काजळ माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी, नखभर काजळ माझ्या जळजळत्या डोळ्यांसाठी, आणि चिमूटभर अंगारा, आणि चिमूटभर अंगारा माझी असली नसली इडापिडा टाळण्यासाठी। मौसूद गोधडीची ऊब, मौसूद गोधडीची ऊब मला वेढून असते तिच्या आसपास, माझे तान्हे पण सुखरूप तिच्या ओटीत, प्रत्येक नव्या भेटी अन मनाच्या मिठीत। तर असे असते मायलेकीचं नातं। बहिणाबाईंच्या गोड खानदेशी बोली भाषेत आपण आता सासू जाऊ व नणन ह्यांच्या नात्याबद्दलही ऐकून घेऊ। सासू, खटल्याच्या घरामंदी देखा माझी सगळी सासू, पोटामंदी माया तसे डोळ्यामंदी आसू। हिच्या अंगामधी देव स्वभावान देव गाय, माले सासरी मियाली
जशी जन्मदाती मायो नणन माजी ननद कासाई चा लोभ सर्वावरी माजी ननद कासाई हिचा लोभ सर्वावरी रूप देवान घडल जशी इंदराची परी हिच सरील नाजूक चंबेलीच्या फुलावानी देली समृताच्या घरी सोभे राजाची चरानी आता जाऊ बाई माझी जेठाई पानाई कशी मनातली गोट हिरी तात शिरी हारी तोंडा मधी हरी पाठ हिरी तात म्हणजे हृदयात हिरी तात शिरी हारी तोंडा मधी हरी पाठ बोले तोंड भरी सनी तस हात भरी देन बोले तोंड भरी सनी तस हात भरी देन काम अंग मोडी सनी स्वयंपाकात सुगडीन काम अंग मोडी सनी स्वयंपाकात सुगडीन मग कसे वाटले गावरान भाषेतील नाते संबंध. आता थोडं विषयांतर. कवितेचं नाव आहे खोकली माय. सध्या सर्व जग करोनाच्या साथीमुळे हैराण झाले आहे. बहिणाबाईंच्या काळातही प्लेग व खोकल्याची साथ आली होती. खोकल्याच्या साथीवर त्यांनी केलेली ही कविता त्या कठीण वेळेतही त्यांच्या नर्म विनोदाला दाद द्यावीशी वाटते. हिवाळ्याच थंड वार बोरी पिकल्या रानात हिवाळ्याच थंड वार बोरी पिकल्या रानात आली जय गावा मंदी आली खोकल्याची साथ रस्त्यावर वावरात लोक खोकल्यात येडे घरोघरी खोकलना जसे वाजती चौघडे अरे घेतले औषध नाही राहे कुठे बाकी तरी जाईना खोकला सर्व वैद्य गेले थकी सर्व वैद्य गेले थकी आता जावा तरी कोठे करे मनात विचार कोणी गावचा कैवारी कसा आला रे खोकला मने अवंधाच्या साली गावाच्याच शिववर कोणी म्हातारी भेटली तशी म्हातारी बोलली काही धर्मवाडा बापा तशी म्हातारी बोलली काही धर्मवाडा बापा इडा पिडा या गावाची वळी जाईन रे सपा तव्हा गावचा कैवारी काय बोले म्हातारीले माझ्या गावचा खोकला सर्व दान केला तुले ऐकी सनी म्हातारी दी तव्हा पडे भर मात म्हणे घेणच पडीन दान आले जे कर्मात म्हणे घेणच पडीन दान आले जे कर्मात मंग घेतला खोकला सर्व गाव झाडी सनी गेला गेला सर्वांनी गावा मधला खोकला असा खोकल्याचा वाटा म्हातारीनं उचलला
गेला गेला सर्वानिंदी गावा मदला खोकला। त्यावेळेस जसा खोकल्याचा वाटा त्या म्हातारीने उचलला, तशीच एक म्हातारी लसीच्या रूपात आता आम्हालाही लवकर मिळो व हे करोनाचे संकट लवकरात लवकर मिटो, हीच देवाजवळ प्रार्थना करूया। नमस्ते सर्व या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। पुनश्च एक वार संपूर्ण मंडळाचे सर्व श्रोत्यांचे व श्री सुभाषजी गोडबोले यांचे मी आभार मानते व माझा कार्यक्रम समाप्त करते। धन्यवाद।